या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे. नमस्कार, मी सुरेखा, तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळामध्येही शिवसेना पक्षातील वादामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावरून वाद निर्माण झाला होता. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत ज्यांनी मंडळ स्थापन केलं आहे त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि राजकीय गटांनी दूर राहावे असा तोडगा काढण्यात आला होता. मात्र एका रात्री त्या ठिकाणी शिंदे गटाकडून 21 फुटी मूर्ती बसवण्यात आल्याने ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष आणि चिन्हांवरून गेल्या 1.5 वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन लढा सुरू असतानाच आता चक्क एका गणपती मंडळापर्यंत हा वाद येऊन पोहोचलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळांमध्ये शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट पडले आहेत. त्या मंडळात ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले असून त्यामुळे या मंडळाची मूर्तीची प्रतिष्ठापना कोण करणार यावरून वाद निर्माण झाला होता. म्हणूनच या ठिकाणी स्थापन केलेल्यांनी गणेशोत्सव साजरा करावा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये असे पोलीस प्रशासनाने झालेल्या बैठकीत ठरवले होते. मात्र एका रात्रीत त्या ठिकाणी शिंदे गटाकडून 21 फुटी मूर्ती बसवण्यात आल्याने ठाकरे गट चांगलेच आक्रमक झालेत आणि वादाला ठिणगी पडली. दोन्ही गट आमनेसामने आल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला. शिंदे गटाने 21 फुट मूर्ती बसवल्याने संतापलेल्या ठाकरे गटाकडूनही क्रियेला प्रतिक्रिया म्हणून त्याच मंडपात 21 फुटी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान गणपती हा श्रद्धेचा विषय असल्याने या वादाबाबत एक पाऊल मागे घेत राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजक क्षीरसागर यांनी ठाकरे गटाने ही गणेशमूर्ती बसवावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिंदू चौकातच हा प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. चौंडी येथे गेल्या 16 दिवसापासून धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना 2 दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र 2 दिवस उलटून गेले तरीही बैठक झाली नाही. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पाणी देखील सोडले. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण प्रकरणी आज धनगर नेत्यासोबत सरकार बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. चौंडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केलं जाणार असल्याचं यावेळी माजी आमदार रामहरी रुपावर यांनी सांगितलं. यावेळी बोलताना रुपावर यांनी म्हटलं की राज्य सरकारला ना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी शिफारस करते, ना बंद पडलेल्या एनआरटी आरक्षण सुरू करते. त्यामुळे हा धनगर समाजावर मोठा अन्याय होतोय. आता न्याय मिळवण्यासाठी धनगर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने ही लढाई सुरू केली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्यभरात ओबीसी आणि धनगर समाजाकडून देखील आंदोलन करण्यात आलं. तर सध्या धनगर समाजाकडून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला राज्य सरकार किती गांभीर्याने घेणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर यानंतर धनगर समाजाकडून कोणती पावलं उचलली जाणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. भाजपने कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू होतीच, मात्र त्याबाबत भाजपच्या गटातून अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश वरिष्ठांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या तसेच लोकसभेसाठी भाजपने मिशन 45+ टार्गेट ठेवले. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता भाजपने राज्यातील सर्व आमदारांकडे विशेष जबाबदारी दिली. गणपतीनंतर फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मतदारसंघ बांधण्याचे आदेश देखील सर्व आमदारांना देण्यात आले. शिवसेना भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला, पण 9 मंत्र्यांनी म्हणावी तशी ख्याती देण्यात आली नाही. यावरून भाजपने फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खुश करून बाकीच्यांची बोळवण केल्याचीही चर्चा रंगली होती.
त्यानंतर गेल्या वर्षभरापासून भाजप आणि सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतानाची स्वप्ने पडतात, पण त्यांचा उद्या काही उजाडतच नव्हता. कोणतेही मंत्रिपद द्या, हे सगळे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसले होते. मात्र मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश वरिष्ठांकडून भाजपच्या आमदारांना देण्यात आलेत. लोणावळा येथील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. आता पर्यटकांना काही वर्षात स्कायवॉकचा आनंद घेता येणार आहे. लोणावळा परिसरातून निसर्ग संपदा लक्षात घेता पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिनाभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रीट दगडाचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेतील अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना 26 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी आमंत्रित केलं आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गॅसिटी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. एरिक कॅसेंटी यांनी सांगितले की दिल्लीतील G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. यावेळी ही प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील नेत्यांना आमंत्रित करतो. COVID-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर 2021 आणि 2022 या 2 वर्षी प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते, पण यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील इतर प्रमुख नेते मुख्य अतिथी असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे. नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गणपती पाठोपाठ आज घरोघरी गौराईचं आगमन होत आहे. दुपारी 3:35 गौराई आगमनाचा मुहूर्त असून शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी शंकराचं आगमन होईल. या पार्श्वभूमीवर बुधवारी गौरी शंकराचे ढाळे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झालेली दिसून आली. 10 रुपयाची पेंडी 30 रुपयाला झाल्याने किमतीत वाढ झाल्याचीही दिसून आले. तसेच पूजेचे साहित्य खरेदीसाठीही बाजारात मोठी गर्दी झालेली दिसून आली. गौराई आगमनाची घराघरात जय्यत तयारी सुरू असून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी बाजारातून भाजी खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली. अंबाबाई मंदिर परिसर, पापाची तिकटी, कुंभार गल्ली, गंगावेस, राजारामपुरी, ST स्टँड आदी ठिकाणी गौराई शंकरोबाच्या पूजेच्या साहित्याची विक्री सुरू आहे. शहरातील सजावटीच्या साहित्याच्या दुकानात गौराईचे मुखोटे, दागिने, कोल्हापुरी साज, मंगळसूत्र, कर्णफुले, गौरीच्या पावलांची खरेदी करण्यासाठी महिलांनी झुंबड उडवली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांची बहीण अर्पिता शर्मा हिच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचं दर्शन घेतलंय. संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर गणपती बाप्पांचे फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड चित्रपट सृष्टीत गणेशोत्सव खूप लोकप्रिय आहे. अनेक कलाकार आपल्या घरी गणेश मूर्ती ठेवून उत्सव साजरा करत असतात. त्याचप्रमाणे यावेळीही सलमान खानच्या बहिणीच्या घरी गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्पिताच्या घरी दर्शनासाठी पोहोचले. अर्पिता भाऊ सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही एकत्र अर्पिताच्या घरी पोहोचलेले आहेत. यावेळी सलमान खानने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांचा एकत्र व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईचे मंदिर 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे. राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. शाकंभरी पौर्णिमेला तर मांढरदेवी गडावरील सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु आता 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत हे मंदिर बंद असणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम करायचे असल्याने भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही, परंतु या कालावधीत भाविकांना बाहेरून दर्शन घेता येईल असे देवस्थानचे विश्वस्त मंडळाने सांगितलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशन लोकसभेत काल महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. आज या विधेयकाचं राज्यसभेत परीक्षा आहे. महिला आरक्षण विधेयक मांडला जात असून राज्यसभेत या विधेयकावर सविस्तर चर्चा होत आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसदेचं विशेष अधिवेशन सुरू असून यात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. आजही 75% महिला आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी या क्रियाशील नाहीत. त्यांचे नवरे सर्व काम पाहतात असं बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. मुळातच 33%पेक्षा जास्त नुकसान झालं तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते, मग दुष्काळ वेगळा जाहीर करण्याची गरजच काय असंही ते म्हणाले. इडियट्स चित्रपटातील अभिनेता अखिल मिश्रा यांचं वयाच्या 58व्या वर्षी निधन झालंय. थ्री इडियट्स या चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका त्यांनी साकारली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती. त्यांनी अनेक भूमिका आपल्या अभिनयाने गाजवल्या होत्या. त्यांच्या या निधनाने सिने जगतात शोककळा पसरली आहे. अभिनेता मिश्रा यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही, मात्र स्वयंपाकघरात घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना घडली त्यावेळी अखिल मिश्रा यांची पत्नी सुजान हैदराबादमध्ये शूटिंग करत होत्या. घटनेची माहिती मिळताच त्या घरी परतल्या. मिश्रा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मिश्रा यांनी चित्रपटासह टी व्ही शोमध्येही काम केलं आहे. अनेक हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज.